स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी इथे साजरी होते आणि सगळे स्टार्स खूप कलरफुल अंदाजात आले आहेत. अर्थात समीदा, दिवाळी म्हणजे रंग, रंगांचा आनंद. आणि तू आज जो पेहराव केलास त्याविषयी सर्वप्रथम सांगशील, आणि जो गुलाबी रंग खास तू निवडलायस, गोल्डन अँड गुलाबी कॉम्बिनेशन, त्याविषयी सांगशील की काय या लुकचं आहे. सगळ्यात पहिले तर दिवाळीच्या सगळ्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आणि या रंगाविषयी म्हणशील तर आज आम्हाला थीम होती, तर आमचा पिंक असा रंग होता आणि मला आवडतो पिंक, व्हाईट, रेड, ऑल आर माय फेवरेट्स. त्याच्यामुळे पिंक म्हटल्यानंतर मला असं होतं की ओके फाईन, आता माझ्या कोर्टमध्ये मी तयार होऊ शकते. आणि साडी ही मला एरवीच खूप आवडते, म्हणजे दिवाळी म्हटल्यानंतर तर आपण नाही म्हटलं तरी इंडियन वेअर साडी हे तर नऊवार नेसायला पण मला फार आवडते, पण मग त्यातल्या त्यात ही साडी. आणि ढिंच्याक होतं म्हणून जरा एक डिझायनर ब्लाऊज, जे तू बघते आहेस माझ्या डिझायनरने डिझाईन केलेलं, सौरभ जैन यांनी. सो असं मिक्स मॅच करून, इंडो वेस्टर्न करून आजच्या हा दिवाळीचा पेहराव माझा मी तयार केला आहे, माझी मी तयार झाली आहे. अशी ढिंच्याक दिवाळी घरी घरच्यांसोबत कधी साजरी करतेस का, म्हणजे अशी वेगळी, अशी वेगळी दिवाळी? हो, खरं तर आमच्याकडे ना म्हणजे एक गंमत अशी असते की भाऊबीजेला आम्ही सगळेजण रात्री भाऊबीज साजरी केली की आम्ही एक सिनेमा बघायला जातो, आणि त्या सिनेमामध्ये आम्ही धमाल करतो, लास्ट शो बघायला जातो. आणि साधारण एक 11-12 जणं असतात, त्याच्यामुळे अख्खा रो आमचा असतो. मग आम्ही आरडा ओरडा, मग सिनेमा कधी कधी नाही, बरेचदा बोरही असतो, पण आम्ही तो खूप एन्जॉय करतो. आणि रात्री डिनर बिनर करून मग ती जी काही एक धमाल असते, तो सिनेमा हॉलमध्ये, सिनेमा हॉलच्या बाहेर आणि हॉटेलमध्ये, अशी जी एक ढिंच्याक दिवाळी आमची साजरी होते. नॉर्मली लक्ष्मीपूजनला आपण घरातलं सोनं वगैरे याची पूजा करतो, पण कलाकारांच्या घरात अशी वेगळं कशाचं पूजन केलं जातं का? कारण तुमच्या घरात लेखकही आहे, त्यामुळे अशी वेगळी पूजा होते का लक्ष्मीपूजनाला? लक्ष्मीपूजनाला अर्थातच मी म्हणते तसं आपल्या लक्ष्मीची तर पूजा होतेच. वही पेन आपण पूजेला ठेवतो, त्याला आपण जे डायरी आपण लिहितो किंवा ज्याच्यात आपण हिशोब करतो ते लिहायला ठेवतो. आणि लक्ष्मीपूजनापेक्षाही आमच्याकडे दिवाळीच्या आधीही दसऱ्याला सगळ्या आयुधांचं पूजन होतं, मग त्या दिवशी मी माझ्या सगळ्या मेकअप किटची पूजा करते, अभिजीतच्या लॅपटॉपची पूजा करते. सो ह्या सगळ्या आयुधांची पूजा मला वाटतं दसऱ्यापासून सुरू होते, आणि लक्ष्मीपूजनाला सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्याची पूजा होते. आणि घरातल्या केरसुणीची पूजा केली जाते आमच्याकडे, त्यामुळे म्हणजे घरात जी लक्ष्मी अलक्ष्मी आहे ती जाऊन लक्ष्मी यावी यासाठी त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पण पूजा करतात. एक छोटासा फनी प्रश्न की आता एवढे फटाके आहेत दिवाळी आपले, आपण वाजवतो दिवाळीमध्ये, तुझ्या आजच्या लुकला तू कोणता फटाक्याचा नाव देशील? काय म्हणूया, बॉम्ब? ओके, गुड. आणि एक रॅपिड फायर आहे छोटा, मला सांग 5 फटाक्यांची नावं, लहानपणापासून आपण वाजवत आलो आहोत. फुलझडी, सुतळी बॉम्ब, अनार म्हणजे आमच्याकडे त्याला तुम्ही काय म्हणता, अनार, भुईचक्र आणि सापाची गोळी. 5 फराळांची नावं. शंकरपाळे आणि चिरोटे, चिवडा, शंकरपाळे, चिरोटे. यावर्षी दिवाळी किती तारखेला सुरू होते? 7. बघ नेमकं मला माहित नाही, सगळं चुकलं. हो, मला सांग ना तारीख. मला काय असं वाटतं की मी दिवाळीची सुट्टी 8 तारखेची टाकली. तुमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आज आम्हाला पिंक कलर आणि आज ही आमच्या टीम. हो.